पहिल्या वर्षापासून जी कटिबद्धता आहे नियमांची ती आतापर्यंत बांधलेली आहे. टाइम इज मनी. हॅलो, 49 मिनिटं झाली, पंच सामना चालू करा. 1 मिनिट. तो नमस्कार और सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. जानतर दादा टीम पहली बल्लेबाजी कर रहे. बादल के लिए गेंद थी, आप ही आउट. इसी के साथ पहला झटका बड़ी मछली जाल में, 440 ओवर का झटका. जानतर दादा टीम को बादल मात्रे बैक टू डग आउट. विकेट के सामने है बादल मात्रे और पहला झटका साई टीम को 2 रन की पेनल्टी है. ध्यान में रखें क्योंकि 12 प्रतिनिधि जो आपका है वो पूरा ड्रेस कोड में नहीं है, ध्यान में रखिए. कप्तान ड्रेस कोड सेम चाहिए. चलिए एक बार फिर से नए बल्ले मैदान के अंदर जा रहे रितेश वारी. बड़ी मछली और पहली गेंद के ऊपर गावदी साई टीम को सफलता. इस तत्पूर्वी मंडेवरांचं आगमन झालंय. उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, रायगड जिल्हा इंटकच्या उपाध्यक्षा रेखाताई घरत मॅडम यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत उरण तालुका इंटकच्या महिला अध्यक्षा तथा माजी सदस्य ग्रामपंचायत बोकडविरा निर्मलताई पाटील यांचं इथे शुभ आगमन झालं. या दोन्ही मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी. जानतरदा दादर बनाम गावती साई के बीच मुकाबला चल रहा है, लेकिन फिलहाल जानतरदा दादर टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी बल्लेबाजी करने का फैसला किया है. स्कोर इस बार देखा जाए 0 रन 1 विकेट के नुकसान पे. सर संदीप मोकल यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर आहोत. संदीपजी मोकल, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले चल रहा है. रितेश वारी इस बार स्ट्राइक के ऊपर है. नॉन स्ट्राइकर एंड पे मयूर ठाकुर है. निखिल मोकल की अगली बॉल ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास किया, लेकिन इस बार देखा जाए तो अपने पालो थ्रू में गेंद को फील्ड किया है. बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था वारी ने, लेकिन गेंद इस बार देखा जाए बॉलर ने गेंद को पकड़ा, बैक टू द बॉलर खेला, कोई रन नहीं है. सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन लेट बाजीराव अन्ना परदेशी स्मृति तिरंगा ट्रॉफी चिरनेर का आज की दूसरी रात
दुधिया रोशनी में इस बार देखा जाए पहला मैच चल रहा है। पहला मैंडेटरी पावर प्ले, 9 खिलाड़ी अंदर है, 2 खिलाड़ी बाहर है। इस बीच का लेफ्ट आर्म ऑफ द विकेट से गेंदबाजी चल रही है। हाथ इस बार का शरीर से दूर गेंद को रखा है। इस बार गेंद के पास आए थे खेलने के लिए, लेकिन गेंद इतने गति के साथ थी मानो छक्मा देकर सीधी विकेट कीपर के दस्ताना में। सुंदर गेंदबाजी निखिल मोकल की। पहले आरंभी के गेंदबाजी गौदी साई टीम के, दोनों दिग्गज टीम है, जानता था दादर टीम टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला, अब बल्लेबाजी करने का फैसला किया है। इस बार लॉब की हवा में और कैचर की संभावना, कॉटन बोर्ड का मौका और लपक लिया कैच, रितेश वारी का खात्मा। रितेश वारी भी शून्य रन बनाकर बैक टू द डगआउट। और स्कोर देखा जाए तो दादर दादर टीम का इस बार 0-2 विकेट के नुकसान। लिए 2024 के आयोजन के लिए हमारे एक जबरदस्त लोकप्रिय खिलाड़ी, एक जबरदस्त कलाकार और एक जबरदस्त उत्तम शिक्षक आदरणीय यशदीप सर, सेवन स्टार टीम के भूतपूर्व कप्तान, उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। सभी टीमों को उन्होंने शुभकामना दी है, हार्दिक हार्दिक स्वागत। फिलहाल इस बार स्कोर हो चुका है 0-2 विकेट के नुकसान पर। क्या गेंदबाजी चली निखिल मोकल की, मानो जानता रहा था दादर टीम के दो बल्लेबाजों को उन्होंने चलता कर दिया। पहले बल्लेबाज बादल मात्रा से काफी उम्मीद थी, आशा थी कि बल्लेबाज कुछ ना कुछ करेगा, लेकिन पहले गेंद के ऊपर LBW की अपील हो गई और अंपायर बाविस कर सहमत हो गए। बादल जाने के बाद रितेश ने 3 गेंदों 4 गेंदों का सामना किया और पांचवी गेंद के ऊपर लगभग देखा निखिल ने उन्हें कॉर्डन बोल्ड किया। तो इस ओवर की आखिरी गेंद शेष, क्या यह गेंद डॉट जाएगी, लेकिन सामना करेंगे इस बार नीलेश पाटिल जो पुलिस है। अंतिम बॉल इस बार लॉब किया गया, इनको कैच, गुड कैच, क्या बॉलिंग मिडल ओवर साबित हो चुका है। इस पहले ओवर में निखिल मोकल ने मानो जानता रहा दादर टीम की कमर तोड़ की है। 3 विकेट बैक इस बार देखा जाए डगआउट में आ चुके हैं। बेहतरीन गेंदबाजी का मुजारा, स्कोर 0 इस बार देखा जाए 3 विकेट के नुकसान पे जानता रहा दादर टीम का स्कोर। पारी लड़खड़ाती हुई दीजिए। श्रींची इच्छा आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाच महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्याला घेऊन त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाला तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। पहिले ओव्हर में देखिए मानो कमर तोड किए, 3 बल्लेबाजों को चलता कर दिया बादल मात्रे वारी और उसके बाद नीलेश पाटिल, क्या गेंदबाजी का मुजाहिरा। कहते हैं ना कि घोड़े की पहचान उसकी चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से और बॉलर की पहचान विकेट लेने की क्षमता से। ऑन साइड के ऊपर के अलावा शॉट एक सिंगल जरूर मिलेगा और नए बल्लेबाज आ चुके हैं इस बार देखा जाए रितेश पाटिल। पहला ओवर काफी किफायती ओवर साबित हो चुका है, प्रतिभाशाली ओवर। इस ओवर में गाधवी साई के आरंभिक गेंदबाज ने कहते ना पावर प्ले में अमर भाई रन बनने चाहिए था, लेकिन पावर प्ले में ही दादर टीम की कमर तोड़ हो गई है। 3 बल्लेबाज बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में वापस चले गए। राम स्ट्राइक के ऊपर देखिए, खिलाड़ी लेट आने के बाद परिस्थिति होती है, इसका कारण यह कि तुम ही जिम्मेदार सभी खिलाड़ी है, हमारा काम परफेक्ट है। फुल टॉस, 4 रन की संभावना है। डिप्स के अलेक्सी मारेका के बाहर, कमेंट बॉक्स में नंबर 4 विजयी वार्ता देण्या। पाटिल के बल्ले से इस बार देखा जाए ये शानदार चौवा है, राम मात्रे के बल्ले से शानदार चौवा।
और यस किनारा अब इस बार टीप थर्डमैन सीमारेखा के बाहर नंबर चार राम मात्रे का जलवा चालू हो चुका है। जानतारा दादर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है, लगभग देखा है 9 रन 3 विकेट के नुकसान। स्कोर अनिकेत मोकल के ऊपर हमला किया है, खुद कैप्टन है और कैप्टन के ऊपर यह हमला इंपॉर्टेंट चल रहा है। राइट हम राउंड विकेट से इस बार बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर बॉल, गति का सही मिश्रण देखिए। और इस प्रकार देखा जाए तो यह गेंद विकेट कीपर राकेश पाटिल के कौन है विकेट कीपर प्रतीक मोकल के दस्तानों में चली गई। दिग्गजों से भरी हुई है टीम है, लेकिन राकेश पाटिल इस चिन्नर के मैदान के ऊपर मातोश्री का इस बार इंद्रायणी का मैदान था उसके ऊपर उन्होंने रात में जो बल्लेबाजी की थी और अपने जीवन की सबसे पहली बाइक उन्होंने मना तो सीरीज हासिल की थी। और राकेश मात्री मिड ऑन के क्षेत्र में ही मिड ऑफ के ऊपर जरूर है इस बार ऑन साइड के ऊपर, लेकिन यहां सिंगल जरूर मिलेगा, गेंद को कैरी नहीं कर सके। एक सिंगल के साथ देखा जाए तो यहां जानता रहा दादर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 10 के घर में 3 विकेट के नुकसान पे। अनिकेत मोकल की इस ओवर की आखिरी गेंद शेष है, दूसरा ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला है। आमने सामने दादर बनाम साई ये टीम आपस में लड़ रहे चिन्नर के मैदान चिन्नर के टूर्नामेंट के लिए और मातोश्री का खूबसूरत ये मैदान। टॉस जीतने के बाद जानता राजा दादर टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। कप्तान का निर्णय ताया का सही होगा या गलत होगा वक्त बताएगा। अंतिम बॉल इस बार लॉब किया गेंद को, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर है, लल्टू कैच लिया और चलिए इस बार देखा जाए भाई हाथ के बल्लेबाज का खेल खत्म हो चुका है। वापस जा रहे 14 विकेट ड्रेसिंग रूम में। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद जानता राजा दादर टीम का टोटल स्कोर 10 रन 4 विकेट के नुकसान पे। दादर टीम के ऊपर क्योंकि दादर टीम के 4 विकेट मैदान से बाहर चले गए हैं। पेन तालुका की हमारी ये जानता रहा दादर टीम काफी लोकप्रिय, लेकिन उनके सामने ही उतनी तगड़ी टीम है गाँव साई। लेकिन इस प्रकार देखा जाए अनिकेत मोकल का ओवर खत्म हो चुका है, फिर से बॉलिंग मार पर आ चुके हैं। निखिल कोटे का दूसरा, पारी का तीसरा, जिसका पहला ओवर निखिल ने मेडन फेंका था वो किफायती प्रतिभाशाली गेंदबाज फिर से बॉलिंग मार पर आ चुके, लेकिन सामने हो गए राम मात्री। दादर टीम का स्कोर है 10 4 विकेट के नुकसान पे, 10 लॉस ऑफ 4 विकेट, 18 गेंदों का खेल अभी तक शेष। लेफ्ट आर्म ऑफ विकेट से राम के लिए गेंद देखिए कितनी आगे फेंकी थी गेंद, इस बार 7वीं गेंद उनकी लगातार डॉट चली गई है। क्या इस बार गेंदबाजी चल रही है, क्या वेरिएशन है, पूरी तरह से लगभग देखा जाए यहां सुंदर तरीके से गेंदबाजी चल रही है। और यहाँ कप्तान स्वप्निल पाटिल यानी कि ताया मैदान के अंदर आए हुए हैं बैटिंग क्रमांक 6 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। 8:02 मिलन मोकल इनके तरफ से 500 रुपए का इनाम मिलेगा अगर ये ओवर मैदान जाएगा तब। यस बेहतरीन कट, पीछे हट किया और रूम दिया, चौका बूम हो गया, नंबर आया 4। ने मुकद्दर जगाए, तुम ही ने पानी के दीपक जला है, कहानी है तेरी अमर साई बाबा, जमाना उधर है जिधर साई बाबा। लेकिन इस बार बाउंड्री आ गई है, विकेट एंट्री के लिए इस बार बेहतरीन स्ट्रोक है, सुंदर तरीके से स्टार्ट रहा हूं, भाग गई 4 रन के लिए, ठोकम ठोक मैदान के अंदर राम का इंजन गरम।
एंट्री आ जाएगी तो विकेट हैट्रिक 2000। विकेट हैट्रिक के लिए हमारे मुख्य आयोजककर्ता अलंकार परदे जी साहब इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम है। लेकिन राम के बल्ले से दूसरा दंदना था, हुआ चौवा, इस बार देखा कवर के क्षेत्र में और स्कोर पहुंचाया 18 के घर में। राम इस बार देखा जाए पुल कर दिया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, तीसरा चौवा जाएगा, लेकिन बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश किया तब तक के लिए राम। राम को लगा होगा बाउंड्री गई होगी, लेकिन फील्डिंग अच्छी हो गई गौदी साई की। दो रनों के साथ देखा जाए तो जानता रहा था दादर टीम का स्कोर 30 के घर में 13 पे स्कोर जा चुका है, 20 रन माफ कीजिए 20 हो चुका है। तो इस बार देखा जाए तो 20 पे स्कोर जा चुका है, लेकिन आने वाले इस ओवर की दो गेंदें शेष है। देखिए जिस निखिल ने पहला ओवर फेंका था क्या सुंदर फेंका था, लेकिन इस ओवर में 4 गेंदों में 10 आई। राम के लिए अगली गेंद, राम ने इस बार जोरदार घुमाने की कोशिश की प्रतीक राकेश गेंद को, वो इस बार अड़ा दिया पैरों के ऊपर, गुड फील्डिंग राकेश। और इसी भी देखा जाए सिंगल अपनी टीम के लिए लेने में कामयाब बने राम, एक सिंगल के साथ जान तराजा दादर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 21 के घर में 21। और इस ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष, नेक्स्ट मैच होगी युगा स्टार कानपोली बनाम अद्विक स्पोर्ट्स दत्त भातान। आप दोनों टीमों को हम पहला पुकार दे रहे हैं कि इस इनिंग के बाद आप टॉस करने के लिए तुरंत हमारे टॉस बॉक्स में हाजिर हो जाए। स्वप्निल इस बार बैक फुट जाकर के उनको पुल कर दिया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, सिंगल चुराया, दूसरे के लिए भागने जा रहे थे लेकिन राम ने मना कर दिया और एक सिंगल के साथ स्वप्निल पाटिल ने खुद कैप्टन दादर के, उन्होंने खाता ओपन किया खुद का और एक सिंगल के साथ जानता रहा था दादर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है, स्कोर पहुंचा है 22, 4 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद आखिरी 12 गेंदे शेष है। सुंदर जबरदस्त से यह आयोजन नियोजन सर मे संदीप मोकल साई यहां विनंती है कि अपन व्यासपीठ वाणी की कृपा कराए संदीप जी मोकल आने पानी घेन जाए 12 खेलाड़ू पानी घेन जा आतमे नेक्स्ट सामना कानपोली और भातान दोनों संघान ही विनंती अपन लवकर लवकर हजर रहने की कृपा कराए। श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में बावीस अच्छी स्थिति आए तो आखिरी 12 गेंदे शेष और एक उभरते हुए सिंगर और जो कलाकार है हमारे नचिकेत मात्रे जो एचडी सर इनके सुपुत्र उनकी तरफ से भी तिरंगा ट्रॉफी के लिए ढेर सारी शुभकामनाएं। नचिकेत मात्रे आपका हार्दिक हार्दिक स्वागत। तो फिलहाल 12 गेंदे शेष और 12 गेंदों में कितने रन इकट्ठा करेंगे जान तरह दादर टीम के बल्लेबाज। लेकिन गेंदबाजी के बॉर्डर संभालने के लिए कई पिछले सालों में जिन्होंने धूमा शक्कर मना दिया था और मिस्टर राकेश इस बार बॉलिंग ट्रैक के ऊपर इस बार सुंदर स्ट्रोक सामने लगा दिया है लेकिन वीशेप में खेला हुआ है शॉट है लेकिन फील्डर मौजूद है वहां लॉन्ग ऑफ के फील्डर डाला बढ़िया सेत रक्षण। एक सिंगल के साथ जानता रहा था दादर टीम का स्कोर आगे बढ़ चुका है मनीष भाई 23, 4 विकेट के नुकसान पे इस ओवर की 5 गेंदे शेष। हम देख सकते हैं तो राम मात्र एक साइड से 4 चौके एक डबल और 2 सिंगल के साथ व्यक्तिगत 20 पे खेल रहे मनीष भाई के पास से लेखा जोखा है हमारे मुख्य आयोजक करते हैं अलंकार परदेशी साहब अमर हाँ। परदेशी साहब अमित जी अपने रायगढ़ समर्थक असोसिएशन के सन्माननीय सदस्य हिंदी भाषा प्रभुत्व असणारे कळवेगाव चे हनुमानजी नाईक आणि हरीश मडवी यांच्याकडून शुभेच्छा दादरसाठी अमित पाजी। बिल्कुल शुक्रिया हनुमानजी नाईक आपका हार्दिक स्वागत। दुसरे के भागो चलो यही मौका है वसूल लो। शोले पिक्चर में ठाकुर साहब ने यही कह दिया था कि लोहा गर्म है मार दो हथौड़ा और मौका मिलेगा तो भागो और इस दोनों के साथ स्कोर आगे जा चुका है
25। हनुमान जी नायक एक बेहतरीन हमारे कमेंटर हिंदी के और एक जबरदस्त अंपायर की अभी ड्यूटी निभा रहे, तो उनके तरफ से ढेर सारी शुभकामनाएं दादर टीम के लिए, तो उनका हार्दिक हार्दिक स्वागत। राकेश की अगली बॉल और द विकेट से, इस बार यह सिंगल मिलेगा। राकेश गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन थोड़ा बॉडी का बैलेंस उनका गया था, लेकिन गेंद को उन्होंने पकड़ लिया एक सिंगल के साथ। जानता रहा था दादर का स्कोर आगे बढ़ चुका है 26 हो चुका है। जिस बादल मात्रे के ऊपर काफी उम्मीद थी कि बादल कुछ करिश्मा करेगा, लेकिन बादल ने कुछ काम नहीं किया, बादल शून्य रन बना के वापस चले गए। ये कड़ाकेदार आयोजन नियोजन हमारा है राकेश मोकल की ये चौथी डिलीवरी। यस, किनारा लग चुका था, पीछे प्रोडक्शन है, वही फाइव स्लिप के ऊपर गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं मिलेगा। जल्लोस क्रिकेट का, जल्लोस उरन के अभिमान का, उरन तालुका की ये मान सम्मान की दुधिया रोशनी की क्रिकेट प्रतियोगिता, टेनिस क्रिकेट का महासंग्राम, लेट बाजीराव अन्ना परदेशी स्मृति, तिरंगा चषक तीर चिरनेर का भव्य दिव्य आयोजन आपके आंखों के सामने है। लेकिन राकेश की इस बार देखा जाए, यहां पांचवी डिलीवरी, इस बार घुमाने गए थे, लेकिन हमारे मुख्य आयोजक करता है अलंकार परदेशी साहब, अमर परदेशी साहब, राजेंद्र भगत जी, किशोर जी केनी, रविंद्र भगत जी, महेंद्र ठाकुर, कुमार परदेशी, किरण कुंभार जी, संतोष भगत जी, चंद्रकांत गोंधड़ी जी, पूरी तरह से ली हुई मेहनत और ये काम जो चल रहा है, नवा साल है और इस साल मातोश्री का आखिरी हमारा साल होगा क्योंकि इस मैदान के ऊपर, लेकिन हम मैदान ढूंढेंगे, तैयार करेंगे, ट्रॉफी हमारी मान सम्मान की है। और यह खिड़की चंपा खुश हुए अम्बा, देखो पहले लंबा छके हमारा खंबा ठोक श्री राम। दादर टीम का स्कोर पहुंचा है 32, 4 विकेट के नुकसान पे, और स्वप्निल पाटिल कैप्टन खुद खेल रहे इस बार 8 पे, और राम मात्रे व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से इस बार देखा जाए 23 पे खेल रहे, लेकिन आखिरी 6 गेंदे शेष, 8:11 हो चुके। युगा स्टार कानपोली बनाम आदिक स्पोर्ट्स दत्त भातान के बीच नेक्स्ट मैच है। तमाम दर्शकों की तादाद देखिए, खचाखच भरा हुआ ये मातोश्री का मैदान देखिए, नजर डाले हम इस बार चारों दिशाओं में अमर भाई, तो लोग और लोग ही हमें नजर आ रहा है क्योंकि आयोजन दूसरा तीसरा किसी का नहीं है, ये तिरंगा ट्रॉफी का आयोजन है, उरन तालुका के वर्ल्ड कप है और महाराष्ट्र के अंदर इस ट्रॉफी का बोलबाला है। नवा साल आयोजन करता वाले बहुत है, वो 2 साल करते हैं, 3रे साल ब्रेक देते, लेकिन यार नहीं, या कंटिन्यू, इसका कारण क्या है, परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम से कहते हैं। आखिरी 6 गेंदे, प्रतीक मोकल ऑन साइड के ऊपर स्वीप करने का प्रयास जरूर किया है, स्लॉग स्वीप किया है, लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे 33। बिल्कुल इस बीच दादर टीम के लिए एक बेहतरीन हमारे मराठी के कमेंटेटर परमेश जी पाटिल, शिवशाही ग्रुप इनके तरफ से और परमेश जी पाटिल इनके तरफ से ढेर सारी शुभकामना जानता रहा दादर टीम के लिए, तो उनका भी हार्दिक स्वागत। लेकिन स्कोर पहुंचा फिलहाल 33, सामने स्वप्निल, और इस बार देखिए घुमाने की कोशिश की थी, गेंद गति का सही मिश्रण था, और इस बीच देखा जाए तो यहां ये गेंद डॉट चली गई, एक फाइव स्लिप है, एक गली है, एक शॉट पॉइंट लेके, या शॉट एक्स्ट्रा कवर है, दायरे के अंदर 6 खिलाड़ी और 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक तैनात कर दिया गांव साई टीम ने, ये फील्डिंग की हुई रचना आखी हुई और द विकेट से ताया बॉल, इस बार देखा जाए आउट, बल्ले का बाहरी किनारा, खुद ही सरेंडर हो चुके। जानता रहा दादर टीम के कैप्टन चले बैक टू डगआउट, और इस बार देखा दादर का टोटल स्कोर देखा जाए तो 33, 5 विकेट के नुकसान पे डीजे।
हमारा अगरी कोली बांधो है, लेकिन फिलहाल हम देखते हैं कि अमर भाई जाद अदर टीम ने टॉस जीतकर उनके कैप्टन ने निर्णय लिया था कि हम फील्डिंग करेंगे, लेकिन उनके खिलाड़ी न आने के बाद उन्हें बैटिंग करना पड़ा और उसके बाद साई गेंदबाजी करने के लिए तैयार हो चुके। और इसीलिए मैं हमेशा कहता हूं कि बड़ी बड़ी टूर्नामेंट में आपको खेलना है तो सबसे पहले आप 15-20 मिनट जल्दी ही मैदान के अंदर आइए, क्योंकि उससे आपको देखने के लिए तमाम दर्शक आते हैं। जब आप लेट आते हैं तो परिणाम यह हो चुका है साई टीम को 2 रन की पेनल्टी मिल चुकी है। कारण यह होता है कि आपको सूचना आयोजक कर्ताओं ने दी होगी, ये मैंने शुरू में कह दिया, इस ट्रॉफी का बोलबाला है, ये ट्रॉफी दस्तूर की ट्रॉफी है, या दया नहीं माया नहीं, चाहे गांव की टीम होगी हम उसको पेनल्टी दे सकते हैं, लेकिन नियम नसीब नायक इस बार ये गेंद वाइट अतिरिक्त रन आ चुके, हल्दी लगे ना फिट करी रंग चौखा चौखाए बिना लागत से कमाई। पाटील या दोन्ही बंधूंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। 38-38 नशीब नाही घुमाने गए थे दादर टीम के लिए। इस बार देखा गणेश जी माथे बढ़ाओ के एक बेहतरीन कमेंटेटर और जो आरोग्य खाते में अपनी ड्यूटी निभा रहे उनकी तरफ से ढेर सारी शुभकामना आई है, लेकिन फिलहाल हम देख सकते हैं जानता दादा दादर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 38-38 और इस ओवर की गेंदें बची हुई मेरे हिसाब से 2। नशीब नाईक को करिश्मा करना पड़ेगा। ये शानदार इस बार देखा जाए, अच्छे है नसीब नाइक दे रहा है दुरुस्त है, क्या ठोका है यार, बेहतरीन छक्का। और स्कोर पहुंचा है 44 पांच विकेट के नुकसान पे 44 धाव संख्या 44 पांच गाड़ी बाद 44 जानता रहा दादर टीम आखिरी गेंद शेष आखिरी ओवर की। नसीब नाइक पहुंचे व्यक्तिगत 6 पे, राम पाटिल ने क्या पारी को सवारा, मानना पड़ेगा मिडल ओवर के इस बल्लेबाज को बेहतरीन बल्लेबाजी की। आखिरी गेंद कैसे होगी प्रतीक की सामना करेंगे इस बार, ये इस बार 6 रन की संभावना, ओवर पिच बॉल का पनिशमेंट, नसीब नाइक आए क्या बैक टू बैक 2 छक्के ठोक दिए क्या, इस बार 44 और इस बार देखा जाए 6 बन चुके 50, 2 रन की पेनल्टी, रन बन चुके 52 और जीतने के लिए गाउदी साई को चाहिए 53 यानी कि 53 रनों की जरूरत है। अनिश्चितों का खेल क्रिकेट है, क्रिकेट जेंटलमैन्स गेम है, क्रिकेट बेहद रोमांचक खेल है और यहाँ राम मात्रे की बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अपने टीम के लिए, मेरे हिसाब से राम मात्रे नॉट आउट पारी खेली, मुझे लग रहा है राम पाटिल और मात्रे व्यक्तिगत 24 रनों की नॉट आउट पारी राम मात्रे, 12 रनों का योगदान, 2 छक्के ठोक दिए नसीब नाइक ने, टोटल स्कोर पहुंच चुका है 50, 2 की पेनल्टी, ऐड किया जाए तो रन बनते 52 और जीतने के लिए गाउदी साई टीम को चाहिए 53 यानी कि 53 रनों की जरूरत है। आप सभी लोग देख रहे लेट बजरो अन्ना परदेशी स्मृति तिरंगा ट्रॉफी चिरनेर का ये बहुत ही 24 कैरेट का असली आयोजन नियोजन, लेकिन अब बल्लेबाजी करने के लिए गाउदी साई टीम आएगी और उसे इस बार देखा जाए जानता दादर टीम की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा, दादर साई, साई दादर, वक्त बताएगा। लेकिन फिलहाल कमेंट्री बॉक्स में बदलाव होने जा रहे, सुनिए हमारे रिवाल जी मात्रे मैन फॉर्म ऑल इनकी सुमधुर जुबानी और क्रिकेट की कहानी, मैं आता हूं अगले मैच के लिए, रखिए ख्याल, धन्यवाद। थैंक यू अमित जी, तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय, उरण तालुका महिलांचं नेतृत्व त्या खांद्यावर सोपवलंय, अशा उरण तालुका महिला अध्यक्षा तथा रायगड जिल्हा इंटकच्या उपाध्यक्ष रेखाताई मॅडम काँग्रेस पक्षासाठी तन मन धन अर्पण करून काम करणाऱ्या रेखाताई गर्द यांचं यथोचित मान सन्मान मी अलंकारजी परदेशी यांना विनंती करेन। आपल्या शुभास्ते आपण रेखाताईंचं इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे। पक्षासाठी अतिशय तळमळ आणि पक्षासाठी अतिशय वेळ देणाऱ्या रेखाताई गर्द यांचं यथोचित मान सन्मान
या स्पर्धेत मुख्य आयोजक असणारे सन्मान्य अलंकार अंकुश परदेशी यांच्या शुभ हस्ते होते. त्याप्रमाणे त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या अतिशय जवळच्या मैत्रीण उरण तालुका इंटकच्या अध्यक्षा तथा बोकडविरा ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या निर्मलताई पाटील यांचंही स्वागत मी किशोर केणी यांना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते निर्मलताई स्वागत अलंकार परदेशांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. ग्रामपंचायत चिरनेरचे विद्यमान नवनिर्वाचित सदस्य तथा युगा 11 कानपोळी संघाचे पुरस्कर्ते आणि ज्यांच्या परिवाराला एक राजकीय वारसा लाभला आहे असे स्मरणीय प्रफुल्ल काळुशेठ कानपाटील यांचंही स्वागत होईल. मी या निमित्तानं संतोष भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याप्रमाणे सन्मानीय हरीश ठाकूर साहेब साईगावचे सुपुत्र यांनाही विनंती करेन की आपणही या आपले स्वागत. मी रोशन गोंदी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर अभिजित म्हात्रे साई यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी या निमित्तानं विनंती करतोय महेंद्र ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर अभिजित म्हात्रे यांचं स्वागत. अभिजित म्हात्रे यांचं स्वागत झाल्यानंतर अभिनव मित्रमंडळचे सदस्य तथा कट्टीज ग्रुपचे एक आधारस्तंभ हितेश पाटील यांचंही स्वागत. तत्पूर्वी अभिजित म्हात्रे साई यांचं स्वागत. या स्पर्धेमधील मुख्य आयोजक असणारे महेंद्र अनंत ठाकूर यांच्या शुभ हस्ते होतं. त्यानंतर हितेश पाटील यांना विनंती करेन. मी कुमार परदेशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हितेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे. अभिनव मित्रमंडळ सदस्य एक शांत व्यक्तिव पाटील यांचं स्वागत. तदनंतर युगा 11 कानपोळी संघाचे पुरस्कर्ते एक उत्कृष्ट समालोचक आणि शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा आपल्या खांद्यावर गेले कित्येक वर्ष ज्यानं घेतलाय पक्षाची निष्ठा ज्यानं निष्ठेने पाळली ते सन्मान्य प्रशांत काळुशेठ खारपाटील यांनाही विनंती करेन की आपणही यायचं आपलंही स्वागत. मी ऋतिक परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत खारपाटील यांचं स्वागत करायचं आहे. ऋतिक हेमंत परदेशी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत काळुशेठ खारपाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि दोन्ही संघाला विनंती करतो निक सामना युगा 11 कानपोळी आणि अधिविक वॉरियर्स भातान या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतोय. आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाला विनंतीचा हा पहिला पुकार आहे. अधिविक वॉरियर्स भातान आणि युगा स्टार थँक्यू सो मच राजेंद्र. आपण जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये करूयात सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देवम सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. तिरंगा चषक चिरनेर गावामध्ये, खरं तर चिरनेर गावामध्ये ऐतिहासिक अगदी इतिहासामध्ये या गावाचं नाव घेतलं जातं अभिमानानं. वाडे स्ट्रोक नेत्र दीपक टोला लगावलाय. षटकारानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक देखील तेवढं अगदी दर्जेदार पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. 53 धावांचं लक्ष्य. मॅच सुरू आहे. जाणता राजा दादर आणि त्यांच्या विरोधात गाय आई गावदेवी अर्थातच याच गावची ग्रामदेवता गावदेवी साई. साई गाव म्हटलं तर यात्रा जत्रा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अगदी खरं तर म्हटलं तर अग्री लोकांची यात्रा आहे ना या साई गावामध्ये. काठिया जी काठी फेमस आहे आणि तो गाव मात्र या मैदानावर खेळतोय. जिते गाव साई गाव या काठी पाहण्यासाठी या जत्रेमध्ये आम्ही आवर्षक जात असतो असा हा गाव त्यांच्या विरोधात जाणता राजा दादर. एक सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपले जे गेट आहेत त्या गेटच्या जवळ कोणीही टू व्हीलर बाईक लावू नका.
पार्किंगला जागा भरपूर आहे, डावी साइडला शेतामध्ये पार्किंग आहे आणि समोर आहे, तरी गाड्या येण्यासाठी अडथळा होतो आहे. सर्वांना विनंती आहे. हो 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 हो, वाडे कॅच काही इफर्ट होता बघा, प्रयत्न अप्रतिम होते. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने विकेट किपर झेल टिपण्याचा प्रयत्न करत असताना हातात मध्ये झेल आला होता, हातातून निसटला मात्र डॉट जातो इथे, मात्र बॉल गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय नशीब नाईक. बॅटिंगला आपण पाहतोय अनिकेत मोकल एक स्टार बॅट्समन, तर नॉन स्ट्राईकला संदेश गावन. संदेश गावंड आणि अनिकेत मोकल ही जोडी मैदानावर, 8 धावा धावपलकावर, 53 धावांचं लक्ष पहिला ओव्हर पॉवर प्लेचा. बघा संदेश पाटील करदर याच गावचे आमचे मित्र, या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही स्वागत करूया. आडव्या बॅटनं खेळला मी स्टार्मिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेल, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, कॅच इज ड्रॉप, पकडो कॅच और जीतो मॅच. इथे मात्र हा झेल ड्रॉप झालाय आणि तो देखील बादलनं कोणाचा झेल ड्रॉप केला, डेफिनेटली अनिकेत मोकलचा. मनीष खरंतर आपण पाहतो जो झेल टिपला गेला होता, जर हा झेल टिपला असता तर नक्कीच 50% मॅच जाणता राजा दादर टीमनं आपल्या पदरात पाडला असता, परंतु घडलं नाही. जर आणि तर टेनिस क्रिकेटमध्ये कोणताही स्थान नाही आहे, तुम्हाला नक्कीच चांगला खेळ खेळावा लागतो, गुणवत्ता सिद्ध करावी लागते. जो जिता वही सिकंदर कहलाता है. नेक्स्ट बॉल, हा मात्र दिलेल्या जीवनदानाचा परत पुन्हा काय झेल, अगदी अक्षरशः पाण्यामध्ये जशी उडी मारावी ना तसा मैदानावर लोललाय हा खेळाडू मंगेश जोशीनं टिपलेला अप्रतिम झेल. इट्स अ बिग विकेट, अनिकेत मोकल बॅक टू द गाव. अद्विक वॉरियर्स भातान टीमचा संघनक हजर आहे, कानपूर टीमला विनंती आहे. ओल टू रिव्हर्स सर. नक्कीच राजेंद्र, पुन्हा एकदा कॉल केला का जातोय, कारण ही स्पर्धा बघा फार स्ट्रिक्टली आहे. डिसिप्लिन रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलं नाही तर तुम्हाला पॅनल्टी लगेच 100% पॅनल्टी असेल, कारण अगोदरच साई संघाला 2 धावांची पॅनल्टी मिळाली आहे आणि आम्ही दिवसा देखील ही स्पर्धा कव्हर केली. युवा चिरनेरची काय डिसिप्लिन आहे बघा. नक्कीच, म्हणून तर दादर टीमनं बॅटिंग का घेतली टॉस जिंकल्यानंतर, त्यांचेही खेळाडू उपस्थित नव्हते, त्यांनाही माहिती आहे की पॅनल्टी मिळेल, त्यामुळे भातान टीम आणि कानपोली संघ कोणत्याही प्रकारचा वेळ न दडवता इमिजिएटली टॉस बॉक्समध्ये तुम्ही यायचे. वे कंपनीचे मालक, डी कंपनीचे मालक बघा, विकास विके आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर पहिला ओव्हर समाप्त, 10 धावा 53 धावांचं लक्ष आहे. आज आमचे मॅडी देखील डीजे ऑपरेटर आमच्या सोबत, म्हणजे मॅडी असल्यावर तुम्हाला फुल एंटरटेनमेंट. हॅलो, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सन्माननीय अनंत नारंगीकर यांनाही मी विनंती करेन की आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व अनंत नारंगीकर यांना विनंती करेन आणि कानपोळी संघाचा संघनेकाला विनंती करतोय. आपण या विकी घोडके आपणास विनंतीमधून ही आपण स्पर्धा पाहिली होती, युवा चषक, त्या चषकाचे आणखी एक मुख्य आयोजक शांत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, कधीही कोणाशी वाद तंटा कधीही नाही असा विकी घोडके. बघा महत्वाचा नियम आयोजन कमिटीच्या वतीनं, 5 षटकांचा मॅच आहे, त्यामध्ये 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटक झाले नाही तर तुमचा एक जो खेळाडू पॉवर प्ले षटक अर्थात 30 यार्डमध्ये आणखी एक वाढला जाईल, म्हणजे जे आपण सर्कलमध्ये 6 प्लेयर ठेवतो ना त्यामध्ये एक वाढ होईल, म्हणजे 7 प्लेयर ठेवावे लागतील लास्ट ओव्हरमध्ये. महत्त्वाचा अनाउन्समेंट असेल, महत्त्वाचा नियम असेल, तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बघा याची नक्कीच अंमलबजावणी करावी लागेल, त्यामुळे साई टीम तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकावे लागतील. सर थांबवतोय, प्रफुल्ल शेटकर खरपाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण कानपोली आणि तान अर्थात सुधीर पाटील एक लेजंड खेळाडू, क्रिकेटचा दांडगा अनुभव, एक आयोजक सुद्धा, म्हणून त्यांना चांगलं काम करताना पाहिलंय. माची दोन पुन्हा एकदा कॅच, इथे मात्र आणखी एक विकेट आणि संदेशला परतावं लागेल.
ओके मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही टीमला. बसायचं सुधीर पाटील आणि निलेश भोईर. येस बेस्ट ऑफ लक अँड बेस्ट विशेष फॉर बोथ ऑफ टीम कानपोले आणि भातान. जाऊया थेट मैदानावर जिथे मात्र मॅच सुरू आहे. जाणता राजा दादर विपक्ष गावदेवी साई आणि आता गावदेवी साई अडचणीत आली आहे, संकटात आली आहे. 53 धावांचं लक्ष, 10 धावा धावफलकावर लागल्या. सेकंड ओव्हर रितेश वारीचं हे दुसरं ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. संदेश गावणची म्हणजे सलामीची जोडी मैदानात लवकरात लवकर परतली. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानात येतो आहे, प्रतीक मोकाल. हाही एक घातक फलंदाज आहे प्रतीक मोकाल. फुल्लर लेनचा बॉल, कौतुक केलं आणि त्या कौतुकाला पात्र ठरलाय प्रतीक मोकल. ठोकतोय वाईड इज लॉंग ऑन ला. इट्स अ बिग 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 हिट. सिक्स चंद्रनी पलकीला कांदा तो लावाला. पायी पायी निघालो र निघालो र साईचे भेट. शिवारी गोलंदाज आपण पाहू शकाल, जाणता राजा टीमचा गोलंदाज. आणि कोण आठवेल याच मैदानावरचा दिवसा युवा चषक, अर्थातच चिरनेर गावाचा हा चषक. आणि याच मैदानावर याच गोलंदाजाने 45 रन्स खर्च केल्या होत्या. एक रेकॉर्ड राहिला टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु इथे रजनी स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिक्स, त्यानंतर डॉट बॉल. पूर्णपणे मनीष चिरलेकर आम्हाला चांगली माहिती देते मात्र देत असताना चिरनेर गावचा भूमिपुत्र, याच गावचा एक उत्तम गुणलेखक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र धावसंख्या टोटल लागली गेली आहे 16. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. रितेश नक्कीच अगदी शॉर्ट पॉईंट कडनं गलीच्या दिशेनं वेगानं चेंडू जातोय. दन 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 करा सीमा पार चौकार. जे मॅडी खरं तर आज आपण पाहतो रेखाताई आणि निर्मलाताई या महिला वर्ग देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना. कारण मित्रांनो, परिवाराच्या रक्षणार्थ पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराची धुरा सांभाळणारी ही भगिनी स्त्री आपली. आणि आज या स्पर्धेसाठी महिलांना देखील उपस्थित राहिल्या त्या निर्मलाताई आणि रेखाताई, तुमचंही मनापासून आभार. गुडगा अगदी खेळपट्टीवर टेकून प्रतीकनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरमधला लास्ट बॉल. टोटल धावसंख्या बघितली तर गावदेवी साई टीमची 20 धावा. धावसंख्या चांगली आहे बघा, आपण जर विचार केला तर धावसंख्येचा बरोबर आलेख इथे मात्र पाहायला मिळते. 10.0 सरासरीनं ही धावकती कायम ठेवावी लागेल. अंपायर सिग्नल, यास निशान मात्रे सरांचा इशारा, वाईड बॉल. आज गणेश बावीसकर यांना आपण पाहतोय, त्यानंतर आपण पाहतोय खरं तर निशान म्हात्रे पंचांच्या भूमिकेत. पंकजी तांडेल, सुनीलजी वाघपंजे आणि गणेशजी मोकल या तिन्ही मान्यवरांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिवॉल सर येणार पॅनल. पुन्हा एकदा गोलंदाज लास्ट बॉल घेऊन येतोय रितेश. येस कदाचित बॅटला स्पर्श झाला होता बॉल, किपरनं दुसरा झेल ड्रॉप केलाय की काय. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्या धावफलकावर 21 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका. बघा आमचे अलंकार परदेशी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला सूचना करतायत की जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही. आज अमर परदेशी आमचे राजेंद्र भगत, किशोर केनी, रवींद्र भगत, महेंद्र ठाकूर, कुमार परदेशी, किरण कुंभार, संतोष भगत आणि चंद्रकांत गोंधळी, संपूर्ण आयोजन कमिटी खूप मेहनत घेत आहेत. आणि कशासाठी, तर तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म, तुमचा चांगला खेळ पाहण्यासाठी एवढे प्रेक्षक आहेत. आणि तो खेळत असताना डिसिप्लिन, खरं तर तुम्ही बघा ठाणे जिल्ह्यामध्ये जा, तुम्हाला एक मिनिट देखील जरी तुम्ही लेट झालात तरी तुम्हाला पॅनल्टी मिळते. परंतु आज आमच्या आयोजकांनी एवढं कोऑपरेट केला, खरं तर आम्ही वेळेवर आलो. सर्व कॉमेंटेटर, स्कोरर सर्वजण एक वेळेवर आलेत, परंतु संघ वेळेवर नाही याची खंत आम्हाला वाटते आमच्या रायगडमध्ये.
याची खंत रायगडमध्ये का वाटते, कारण तो कोण संघ नेहमीच उशिरा होतात, तर प्लीज तुम्हीही सहकार्य करा. आयोजन एवढा खर्च करत असतात, आज खर्च आयोजन म्हटलं रात्रीचं तर खूप खर्चाचं आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त मैदानावर येऊन खेळायचं असतं, परंतु एक महिना हे आयोजन या आयोजक या आयोजनाच्या मागे लागतायत. स्वप्न पाहतायत चांगल्या आयोजनाचं, परंतु ते चांगलं आयोजन कधी होईल तुम्ही सहकार्य केलात तर. जाऊया नेहमी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे, 32 धावांची आवश्यकता, 18 बॉल आणि 32 धावा. नशीब नाईकचा हा बॉल पहिला ट्रॅकर, ज्या पद्धतीनं बघा उचली दिली बॉलला, अगदी विकेटच्या मधोमध फेकला, आणि ज्या पद्धतीनं आपण लेदर क्रिकेट खेळतो ना तसाच मात्र हा बॉल फेकला मधल्या टप्प्यावर आणि चेंडूला राईज केला, उचली दिली, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल डॉट जातोय. दोन्ही पंच एकत्र येतील, काहीसा नक्कीच चर्चा करतील, कारण ज्यावेळी गोलंदाज बाउन्स मारतो ना त्यावेळी वॉर्न केलं जातं, आणि अशा परिस्थितीमध्ये फर्स्ट वॉर्न असतं नेहमीच, काहीशी चर्चा नक्कीच केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर बघा, टेनिस क्रिकेटची स्पर्धा मैदान म्हटलं तर या पाहुण्याची उपस्थिती प्रार्थनीय असते, तो नसला तर स्पर्धाच यशस्वी होणार नाही. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती, पुन्हा एकदा गोलंदाज नशीब नाईक. नशीबवर हा प्रत्यला चढवत असताना 3 क्षेत्रक्षक झेल खाली, वॉट अ कॅच, जबरदस्त झेल टिपलाय, आणि आणखी एक विकेट, विकेट जाईल मयूर मोकल बॅक टू द गाउट. नक्कीच इथे मात्र साई टीमला कुठेतरी काटायला लागलाय की काय असं डीजे मास्टर माडीत सांगतोय, कारण विकेट मागून विकेट, 3 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. प्रतीक अनिकेतला पण पाहिला, संदेश गावंडला पाहिला, त्यानंतर मयूर मोकलला, परंतु प्रतीक मोकल हार्ड हिटर बॅट्समन खेळपट्टीवर उभा आहे. नवीन बॅट्समन राकेश, एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्या राकेश मोकलच्या नावावर एक टू व्हीलर बाईक आहे, खरं तर स्वप्नातील बाईक त्याच्या नावावर. आपण पाहिलेत चिरनेरज गावामध्ये पहिली बाईक विजेता, मला हे आजही आठवते, हाच तो राकेश मोकल मात्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय, कारण जिथे मात्र 2 बॉल फेकले नशीबनं खूप चांगले फेकले, दोन्ही डॉट बॉल त्यामध्ये विकेट, 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आने वाली 16 गेंदों में 32 रन, यानी कि बिल्कुल ये हर एक गेंद के ऊपर 2 रन चुराना पड़ेगा. इक्का बॉलच्या मागे 2 धावा, भिरकावून दिला, ड्रिबल केलाय प्रतीक मोकलच्या सोबत आलेला नवीन बॅट्समन राकेश, आणि चेंडू जातोय सरळ डीप थर्ड मॅनला, येतो 4 धावांसाठी, अर्थातच तिरंगा चषकातला एक आणखी चौकार. साई टीमसाठी बघा, लगातार 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल, म्हणजे मोटिवेशन सुरू झालं आहे आता, प्रोत्साहन प्रोत्साहन अगदी प्रेरित केलं जात आहे बॅट्समन लोकांना गणेश मोकलकडनं, 1000 बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी, परंतु स्ट्राईक लिहितोय पुन्हा एकदा बॅट्समन प्रतीक मोकल, ज्यानं 1 षटकार 1 चौकार टोकलाय. गोलंदाज नशीब नाईक, बॅटला स्पर्श झालाय, लेमन काट, आणखी एक जेल ड्रॉप, कॅच नंबर 5, 5वा कॅच, हा हार्ड होता नक्कीच, थोडासा कठीण होता, परंतु आणि किपरकडे जास्त कॅच गेल्यात ही माहिती आम्हाला मिळते.
यस, परंतु या धावा तुम्हाला अटवाव्या लागतील जेवढ्या कॅच सोडलात. मी म्हटलं ना की पकडो कॅच, जितो मॅच, टेक द कॅच, विन द मॅच. टेनिस क्रिकेटमध्ये कॅच किती महत्त्वाची असते. थोडंसं या ठिकाणी मिस फिल्डिंग. 13 चेंडू आणि 27 धावा. ऑन स्ट्राईक प्रतीक. पुन्हा एकदा हवेमध्ये कॅच. हा पकडला जाईल का सोडला जाईल याकडे सर्वांचं लक्ष. परंतु नाही, आता चूक करणार नाही. टिपला जातोय झेल आणि समाप्त होते एका बिग बॅट्समन प्रतीक मोकलचा हा खेळ. तुमच्यासाठी बसण्यासाठी भरपूर जागा आहे. प्रेक्षक म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे. परंतु त्यांनाच मी विनंती करेन की पडद्यावर न बसता आपण बाजून आनंद घ्या. बघा, गेटच्या बाजूला एक पडदा आहे, त्या पडद्यावर बरेच प्रेक्षक उभे आहेत. तो पडदा तुम्हाला बसण्यासाठी नाही आहे मित्रांनो. बघा, बसण्यासाठी खरं तर तुम्हाला स्टँड आहेत. मी या दिवसा स्पर्धेमध्ये देखील आलो होतो कॉमेंट्रीसाठी, युवा चिरणेर आयोजित. काय स्टँड आहेत बघा, जबरदस्त तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था आहे. तरी तुम्ही पडद्यावर बसलात, बघा ऐकलं आपलं. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करतोय, तुम्ही तिथं मांडे घालून बसलात तो शत्रक्ष धावत येतो आणि त्याचा पाय जर तुमच्या सामाना जर पडला ना, अवस्था काय होईल माहित आहे का? म्हणून जर बाहेर बसत प्लीज. असं जे पाय तिकडे पडला होता म्हणून तुम्हाला सांगतोय. सामान म्हणजे तुमच्या हातामध्ये काय असेल ते त्याच्यावर पडला तर नुकसान होईल. बरोबर बाडी सांगतायत की तुम्ही मांडी घालून बसू नका पडद्यावर. चला बा, ऐकले आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. कारण मी म्हटलं ना की प्रेक्षक हा आमच्या टेनिस क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे. जर प्रेक्षक नसतील ना तर कोणत्याही क्रिकेटला शोभा नाही. आजकाल लाईव्ह आलं आहे त्यामुळे बरेच प्रेक्षक कमी. परंतु मी ज्या ज्या वेळी उरण पूर्व विभागामध्ये येतो ना इकडे मॅच कॉमेंट्री करण्यासाठी, सर खूप प्रेक्षक असतात. हे एक खास वैशिष्ट्य आहे. कारण आमच्या या विभागामध्ये खूप दर्दी आहेत क्रिकेटचे. त्यांना घरी बसल्या मॅच बघायला मजा येत नाही तर मैदानावरच. तुम्ही 15-20 वर्षापूर्वीचा क्रिकेट पाहिलात ना तर लाईव्ह नव्हतं, मग काय मैदान भरगच्च भरायचं. मग राधे एंटरप्राइजेस चिरले स्पर्धा तुम्हाला आठवत असेल, अगदी पायांच्या टाचांवर उभं राहून पाहायला लागायच्या स्पर्धा. परंतु आता बघा, लाईव्ह आल्यापासून घर बसल्या आरामात आपल्या बेडरूममध्ये स्मार्ट टी व्ही लावायची, समोर काय असेल काय माहीत नाही, परंतु मॅचचा आनंद घ्यायचा. सर थांबवतो तुम्हाला. कणकवली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, स्टेजच्या उजव्या बाजूला आपण सर्वांनी यायचं आहे. आपल्या संघनायकाची आपल्याला विनंती आहे, कणकवली संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे. रिवॉल्ड सर, चला या सुधीर, आपण सर्व आपली सेना घेऊन इकडे उजव्या बाजूला या. राजेंद्र भगत तुम्हाला अनाउन्समेंट करतायत, जाऊया मॅचच्या दिशेनं. मंगे जोशी, काय वेगवान गोलंदाजी. आता साई टीम पूर्णपणे अडचणीत आली आहे. चेंडू आणि धावांचं अंतर जर तुम्ही बघितलं ना आता तर टोटल धावसंख्या पाहायला मिळते साई टीमची 26. अजूनही 11 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा. आता साई टीम राकेश मोकल आहे एक हार्ड हिटर. पुन्हा त्याच्या बॅटमधून देखील मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली, यश तिरक्षक टिपतोय झेल आणि विकेट क्रमांक इथे मात्र साई टीमची 5वी. मैदानातून बाहेर तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा प्रेक्षक माईबापाला विनंती आहे नम्रतेची. जो पट्टा आहे त्या पट्ट्यावर कृपा करून आपण बसू नका. आपण क्रिकेटचं खरे राजा, तुम्हाला विनंती आहे. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालं आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत चिरणेरच्या विद्यमान सदस्य शिवसेना या पक्षाच्या सौभाग्यवती निलमताई चेतन चौलकर आणि सौभाग्यवती निकिताताई नितीन नारंगीकर यांच्यासमवेत त्यांचे यजमान नितीन नारंगीकर आणि निलमताईंचे यजमान चेतन चौलकर या मान्यवरांचं आगमन झालं. मनपूर्वक त्यांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत. रिवॉल सर, भाई सुरेश पाटील, सुरेश पाटील आर्या एंटरप्राइजेस दादर या कंपनीचे सर्वे सर्वा सुरेश पाटील दादर, आपणासही विनंती, आपण यायचं आहे. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आता अडचणीत आली आहे. बिलकुल
साई टीम की नैया बीज भवर में फंसी है, लेकिन यहां से ये मांझा अच्छा है जो इस नैया को किनार तक लेके जाएगा। और आया चौवा हे दोन इम्पॉर्टंट असतील बॉल, या दोन बॉलवर एक हिट लॉन्ग हिट आला तर मात्र मॅचमध्ये मजा येणार। परंतु प्रशांत मोकल छोटा पॅक बडा धमाका साईड टीमचा, प्रशांत मोकल ऑन स्ट्राईक। पुन्हा एकदा हा चेंडू अलॉंग द कार्डवे ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह व्ही शेप न केला चेंडूचा, तो वाईड इश लॉंग ऑफ कडे सिंगल मिळाली आहे। एक धावाली आहे संघाची धावसंख्या, एक ने वाढली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31। आता 7 चेंडू 22 धावा। नेक्स्ट सामना युगा 11 कानपोली या संघाचे पुरस्कर्ते प्रफुल्लशील खारपाटील आणि प्रशांत खारपाटील आणि अद्विक 11 वॉरियर्स भातान या संघाचे पुरस्कर्ते उमेश मोकल आणि ऋषी नारंगीकर। 7-22 हा बॉल वाईड, इथे मात्र हा बॉल एवढा इम्पॉर्टंट असेल ना खरं तर मनीष, कारण या बॉलवर जर षटकार आला तर साई टीम कम बॅक करेल आणि मॅचमध्ये रंगतपणा रोमारी शकता वाढेल, आणि जर डॉट फेकला तर मग तर जाणता राजा दादर वर्चस्व गाजवेल। 7-21 धावा आणि हा हवेमध्ये लॉफ्ट केला वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतो जेल वर टिपला जातो जेल, इट्स अ बिग विकेट। इथे मात्र फलंदाज होईल बाद प्रशांत आशीष बॅक टू द गाउट। सहा चेंडू आणि 21 धावा, 21 रन्स टू विन, रिमेनिंग ओनली 6 डिलिव्हरीज। आणि 6 चेंडू 21 ची गरज असताना नवीन बॅट्समन मैदानात जाईल इनेट नंबर 8 संदेश पाटील। नवीन बॅट्समन संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये, 7 बॉल 21। आता साई टीमला आठवत असेल त्या 2 धावांची पॅनल्टी, कदाचित जर मॅच क्लोज राहिली आणि 2 ते 3 धावांनी जर पराभूत झाला तर एका पॅनल्टीचं महत्त्व काय असते, साई टीम मात्र घरपर्यंत जाऊन आठवेल। परंतु अजूनही काही बिघडलं नाही, अनेक मैदानावर या 20-21 धावा सहज होताना आपण पाहिलात, आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन बॅट्समन संदेश पाटील तर गोलंदाज आहे मानव पाटील। संदेश पाटील बघा टेनिस क्रिकेटचं प्रचंड आवड आहे, प्रसाद मात्र येते गोलंदाज। नक्कीच 7 बॉल 21 धावा 21 रन्स ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रशांत मोकल। प्रशांत मोकल कडे गुणवत्ता आहे, गोलंदाज देखील प्रसाद। इथे मात्र प्रशांत सरळ बॅटने केला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, 2 धावा कंप्लीट होतील का, परंतु नाही। इथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली संदेश पाटीलनं, आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स इथे स्ट्रॉंग दाखवलाय संदेशनं, आणि विचार जर तुमच्या पॉझिटिव्ह असतील ना तर नक्कीच कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करू शकता। लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न प्रयत्न हार्डवर्क। चेंडू असतील 5 आणि जिंकण्याकरता 20 धावा, 5 चेंडू 20 धावा हे समीकरण। साई टीम बघा उशिरानं आली, थोडंसं ताळमेल बिघडतं नेहमीच मैदानावर। बघा तुम्ही लवकर पोहोचा, गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी आखता येते, डावपेच रणनीती आखता येते, परंतु साई संघ उशिरा आला आणि उशिरा आल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली, धावपळ झाली, आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहिलात
तर इथे मात्र आता अडचणीत आलाय. 5 बॉल 20 धावा परंतु अजूनही काही बिघडलं नाही. डावकुऱ्या फलंदाज संदेशनं घेतली स्ट्राईक. स्वतःकडे आत्मविश्वास कॉन्फिडन्स दाखवलाय गोलंदाज प्रसाद पाटील. प्रेशर थोडस प्रेशर असेल कारण लास्ट ओव्हर आहे, लॉग ओव्हरचं षटक आहे. यानंतर बिग फाईट आपल्या भेटीला येईल भातान आणि कानपोली. 5 बॉल 20 धावा. या सुजित पाटील आमचे अभिषेक अभी कानपोली टीमचे बिग सपोर्टर इथे आहेत. कॉन्फिडन्स हाय कॉन्फिडन्स दिसल बिग 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 इट सिक्सर. काय बॅटिंग गेली आहे बघा. हा षटकार टोकलाय. कॉन्फिडन्स आत्मविश्वास किती महत्वाचा असतो हे तुम्हाला माहीत असेल. एखाद्या पक्षाकडे बघा, एखादा पक्षी झाडावर बसल्यावर फांदी हलल्यानंतर देखील घाबरत नाही किंवा उडत नाही कारण त्याचा आत्मविश्वास असतो पंखांवर, त्या झाडाच्या फांदीवर नाही आहे. तर डेफिनेटली बघा आमचे पंच सांगतायत की थोडंसं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अगदी विकेटच्या जवळ. आणि हा नियम सांगत असताना अंपायर की विकेटवर असताना तुम्ही विकेटच्या जवळ असताना हलू शकत नाही, तुझी अगदी ती सावली किंवा तुमचा प्रतिछाया आहे ती विकेटवर पडू शकत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही काही बोलू शकत नाही. ही नियमावली सांगत असताना 7 धावा आल्यात. संदेश पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न. मात्र झेलवर क्षेत्ररक्षक पोहोचेल का? डेफिनेटली पोहोचलाय. आणि हा एक मोठी विकेट. संदेश पाटील देखील होतोय झेलबाद. संगीत आहे बघा तुटा दिल. इथे साई टीम सर नक्कीच दिल तुटलं असेल असंच म्हणावं लागेल. परंतु संदेशनं लगावलेला तो षटकार, साई टीममध्ये आनंदाचं वातावरण. आता 3 चेंडू शिल्लक आणि 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. न्यू बॅट्समन निखिल मोकल इन ॲट नंबर 9 नवव्या क्रमांकावर येतोय. संदेशकडनं अपेक्षा केली होती की कदाचित एक षटकार टोकल्यानंतर खरं तर माशवर पकड निर्माण करेल, परंतु गोलंदाज प्रसाद पाटीलचं कमबॅकिंग षटक कौतुक करावं लागेल. दबावाला झुगारून दबावाला बाजूला सारून गोलंदाजी करतोय. 3 बॉल 14. हा चेंडू सरळ बाटने केला क्षेत्ररक्षक आहे. आता चुका होत नाही. आता जाणता राजा दादर टीम कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. आणखी एक विकेट. मामा सर्वांनाच माहीत आहे स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जाणता राजा या नावानं संघ खेळतोय. 2 बॉल 14 धावा. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 10 ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ सर्वांचे लाडके नाना ज्ञानेश्वर ठाकूर. अर्थातच ज्यांना लाडानं नाना म्हटलं जातं नाना, मात्र 10व्या क्रमांकावरचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 14 धावा. जर 2 षटकार ठोकले साई टीमनं मग त्या 2 धावा आटवतील पॅनल्टीच्या. षटकार येणं आता गरजेचं आहे. आता मॅच फार दूर गेली आहे गावदेवी साई संघाच्या बाजूनं, कारण 2 बॉल 14 म्हटलं ना तर फार दूर आहे. साई गाव म्हटलं तर आरसी इंटरनॅशनलचे बरेच कामगार आले असतील आमचे मित्र. आम्ही देखील 7 ते 8 वर्ष आर्शियन इंटरनॅशनलमध्ये काम केलं, भरपूर प्रेम मिळालं या गावातून. परंतु इथे आता विजय फार दूर. आणखी एक विकेट. विकेट हॅट्रिक प्रसाद पाटीलच्या नावावर. पहिली एकदा जोरदार टाळ्या प्रसाद पाटीलसाठी.
राज्य करत होता शिवछत्रपती शिवाजी राजा। आणि या राजाला तिरंगा चषकाच्या माध्यमातून त्रिवार आणि त्रिवार माणाचा मुजरा, एक बॉल 14 धावा। यस, मॅच इज फिनिश, सामना जिंकलाय जाणता राजा दादर टीम न 14 धावांनी। हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही टीम्सना विनंती हस्तांदोलन करायचंय। प्रसाद जोशी राजेश पाटील यांच्याकडनं बघा दादर टीमला शुभेच्छा, सामना जिंकल्यानंतर अभिनंदन। चला हस्तांदोलन करूया आपण, साई टीम आणि दादर टीम।